इमारतीला आग लागून एका तरुणाचा होरपळून मृत्यू ओढावला. अग्नितांडवाचा मोठा स्फोट झाल्यामुळे सुमारे 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरून गेला होता. शुक्रवारी पहाटे सांगोला तालुक्यातील महुद येथे एका इमारतीला आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने इमारतीचे फार मोठे नुकसान झाले. या स्फोटामध्ये अतुल बाड या तरुणाचा मृत्यू झाला असून दीपक कुटे हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. स्फोट इतका भयानक होता की इमारतीचे शटर पत्रे उडून दूरवर पडल्याचे चित्र होते. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की 1 किलोमीटर परिसर या स्फोटामुळे हादरून गेला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे टायरचे दुकान होते आणि पहाटे 2 च्या सुमारास या इमारतीला आग लागल्यावर स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. हा स्फोट गॅस सिलेंडरचा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त झाला असला तरी अजून तपास आणि पंचनामे सुरू असल्याने स्फोटाचे नेमके कारण जखमींची चौकशी केल्यावर समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र एवढी तीव्रता असणारा स्फोट गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी झाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या स्फोटात एकाला प्राण गमवावा लागला असून एक गंभीर जखमी आहे. याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.